भागाकाराच्या मूळ पूर्व तयारीकडे पुन्हा नजर टाकूया. एक साधा प्रश्न घेऊ. 12/4 वस्तूची एकूण संख्या आहे 12. आपल्याला त्या 12 ला 4 भागामध्ये वाटायचं आहे. आतापर्यंत पाणी पाठ गेल्यामुळे हे तर समजलंच असेल की 4 × 3 = 12 होतात. तुम्ही गुणाकार भागाकार कुटुंबात आले होतं ना की 4 × 3 = 12, तर 12 ला 4 ने भागलं तर 3 झाले ना. हे तर झाले भागाकार. जसं 9/4, कारण 9 आणि 4 कोणत्याही गुणाकार भागाकार कुटुंबात येत नाही, अशी कोणतीही संख्या नाही जिला आपण 4 ने गुणतो आणि आपल्याला 9 मिळतात. म्हणजेच 9 ही 4 समान गटात बाकी उरल्याशिवाय विभागली जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ तुमच्याकडे 13 टॉफी आहेत ज्या 4 मुलांमध्ये वाटायच्या आहेत. मग प्रत्येक मुलाला 3 टॉफी मिळाल्यानंतरही 1 टॉफी शिल्लक राहील. भागाकारामध्ये या उरलेल्या संख्येला बाकी म्हणतात. म्हणजेच भागाकार 3 आणि बाकी 1 अशा छोट्या छोट्या प्रश्नांना चित्र काढून स्पष्ट करता येतं. पण समोर चित्र नसेल आणि फक्त संख्यांच्या आधारावर प्रश्न सोडवायचा असेल तर काय? आतापर्यंत तुम्ही हे भागाकाराचे चिन्ह वापरलं असेल. सोपे प्रश्न सोडवण्यासाठी हे ठीक आहे, पण जेव्हा आपण काही कठीण प्रश्न सोडवू लागतो तेव्हा आपल्याला नवीन भागाकाराच्या चिन्ह हे भागाकार चिन्ह काहीस मंचासारखं दिसतं आणि भागाकाराचे प्रश्न सोडवण्यास